जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगी प्रकरणी राज्य सरकारनं नेमलेल्या समितीनं अहवाल दिलाय आणि या अहवालानंतर आता काही महत्वाचे मुद्दे देखील समोर आले त्यावर देखील आपण नजर टाकणार आहोत काल या संदर्भात काही कारवाई करण्यात आली होती पण कार निलंबनाची कारवाई करण्यात आली पण गुन्हा का दाखल होत नाही हा यामागचा मुख्य प्रश्न आहे कारण बहुतांश दोषींवर निलंबन किंवा बदलीची कारवाई केली पण एकावरही सी कलम तीनशे चार अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नव्हता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेव्हा भंडारा रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी ते गेले होते तेव्हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला जाऊ नये असं खुद्द मुख्यमंत्र्यांनीच म्हटलं होतं आणि त्यामुळे अजूनही गुन्हा का दाखल होत नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय नेहमीप्रमाणे सरकारी अधिकार कडून अन्य सरकारी अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे का हा सवालही इथे उपस्थित होतोय संदर्भातले काही आणखी महत्वाचे मुद्दे आतापर्यंत कोणाकोणावर कारवाई करण्यात आली आहे तर सिव्हिल सर्जन सुनील खंडाते यांना निलंबित करण्यात आलंय सुनीता भडे अतिरिक्त सिव्हिल सर्जन यांची बदली करण्यात आली आहे ऑन ड्युटी मेडिकल ऑफिसर डॉक्टर अर्चना मेश्राम यांनाही बडतर्फ करण्यात आला डॉक्टर सुशील आमटे यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे तर परिसेविका ज्योती भरासकर यांना निलंबित करण्यात आला आहे नर्समिता स्मिता आंबेलदुके आणि शुभांगी साठवणे यांची देखील सेवा समाप्त करण्यात आली त्याचबरोबर इथे वॉर्मर दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारावरती आता कारवाई करण्यात आली आहे तर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेलाच हरताळ पाळण्यात आलाय का अशी देखील असा देखील सवाल आता उपस्थित होतोय आपल्याला माहिती आहे दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला आणि मग फक्त निलंबनाचीच कारवाई होणार का गुन्हा दाखल का होणार नाही असाच मूळ प्रश्न उपस्थित होतोय बघाय <सभी> आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काय म्हटलं होतं फॉरेन्सिक रिपोर्टच्या अनुषंगाने प्रामुख्याने शॉक ड्यू टू बर्न म्हणजे आगीमुळे तीन बालकांचा मृत्यू झाला असे रिपोर्ट आहेत सात बालक जे आहेत त्यांचा रिपोर्ट असा आहे की सफोकेशन ड्यू टू म्हणजे आणि या संदर्भात आपण अधिक आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आता आपल्या सोबत आहेत नरेंद्र आपण बघतोय की निलंबनाची कारवाई करण्यात आली काही कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली इथपर्यंतच कारवाई होताना दिसते गुन्हे का दाखल होत नाहीयेत याविषयी काय म्हणणं आहे नागरिकांचं आणि त्याबद्दल कशा रीतीनं रोष व्यक्त होतोय नक्कीच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात जी आग लागली होती आणि त्या आगीमध्ये जे दहा बालक दगावले होते आणि त्यानंतर जे रोष व्यक्त करण्यात आला सामान्य नागरिकांमध्ये रोष व्यक्त करण्यात आला आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील जे एकंदरीतच जो प्रकार आहे तो उघड झाला होता त्यानंतर मात्र सगळ्यांनी जी मागणी केली होती की ते मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कठोर कारवाई करण्यात यावी त्यावर मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सुतोवाच केलं होतं कारवाई करण्यात येईल असं सांगितलं होतं मात्र काल जी कारवाई करण्यात आली त्यावर मात्र येथील जे आर टी आय कार्यकर्ते आहे विकास मदनकर आहेत सामाजिक कार्यकर्ते प्रीती गोसेवाडे जे आहेत आणि व्यापारी आघाडीचे जे अध्यक्ष आहेत ते सुद्धा आहेत आणि त्यांनीसुद्धा या बाबीवर नाराजी व्यक्त केली आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की त्यांना काय वाटते या कारवाई सामाजिक कार्यकर्त्या काय सांगाल तुम्ही आज रात्री घडलेल्या गड़ घटनेमध्ये आज संपूर्ण तेरा दिवस होऊन गेले तरी सुद्धा प्रशासन इतकं म्हणजे निष्काळजीपणाने झालेली जी घटना आहे दहा बालकांचा मृत्यू झाला त्या प्रकरणी अजूनपर्यंत न्यायालयीन चौकशीसाठी सुद्धा आज महाराष्ट्र सरकारने पाऊल उचललेलं नाहीये त्याच्यानंतर आमची मागणी होती की जे जे घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्यांना बडतर्फ करा जे घटनेचे जे दोषी आहेत ज्यांनी निष्काळजीपणा केला जवळपास घटना घडल्यानंतर एक दोन तासांनी त्यांनी घटनेकडे लक्ष दिलं त्याच्यानंतर आमची अशी मागणी आहे की त्या परिवारांना दहा लाखाची मागणी करा त्याच्यानंतर त्यांना निलंबित न करता त्यांना बडतर्फ करा न्यायालयीन चौकशी करा ह्या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी होणे गरजेचं आहे समिती स्थापित न करता किंवा समितीवर जे लोक स्थापन म्हणजे हे केलेले आहेत नियुक्त केलेले आहेत त्यां त्यांच्यावरसुद्धा आक्षेप घेतला जातो आहे आक्षेप आणि त्याच्यानंतर च्या प्रशासनावर अजूनपर्यंत कडक अशी कारवाई कुठलीही करण्यात आलेली नाही आहे आपल्याला सामाजिक कार्यकर्ते आहेत आर टी आय कार्यकर्ते आहेत तुम्हाला काय वाटतं की तुम्ही हे प्रकरण उघड आणलं होतं तेथील जो कारभार जो उघड्यावर आणला होता तो तुम्ही काय सांगाल संदर्भात काय माग ही कारवाई जी काल झाली टोपेसाहेबांनी ते सांगितलं की बाबा असं आम्ही सात लोकांना निलंबन केलं त्यांनी म्हणजे काही लोकांना बडसर्प केला पण ती बडसर्प कोणाला केलं कंत्राटी कामगार होते ते डॉक्टर त्यांना तुम्ही बडसर्प करता आणि जे मुख्य आरोपी आहेत त्यांना निलंबन करत निलंबन करायसाठी ते पन्नास टक्के पगार त्यांच्या सुरू राहणार आहे आणि सहा महिन्यानंतर पुन्हा कुठेतरी कुण रुजू होतील ते ही कारवाई एकदम त्यांनी फक्त तोंडाला पुसण्याचे काम केलं आहे आणि विरोधकांना शांत करण्याचे काम केलं बाकी या कारवाईवर आम्ही बिलकुल समाधानी नाही आहोत आमची मागणी होती की बा त्यांना सदस्य म्हणून जे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता ते सुद्धा सरकार केलं ही कारवाई ही तेरा दिवसानंतर कारवाई ही तर त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबाला आले त्या दिवशी कारवाई व्हायला पाहिजे होती पण त्यांनी त्या दिवशी काहीच कारवाई नाही केली तेरा दिवसानंतर आज त्या क या याच्यावर नऊ करोड रुपये शासनाचे खर्च झाले आहेत सर डझनभर मंत्री आले आहेत पण त्यानंतर काहीच कारवाई झाली आमच्या म्हणणं हेच होतं की बा यांच्यावर तुरंत कारवाई झाल्या पाहिजे होती आणि म ऊर्जामंत्री म्हणतात की शॉर्ट सर्किटमुळे ते झालं नाही आणि यांच्या रिपोर्ट येतो की शॉर्ट सर्किटमुळे म्हणजे सरकारमध्ये विरोधाभास आहे कोण खरा बोलणार कोणा कोणच्यावर याच्यावर तुम्ही ल आ, विश्वास ठेवणार हा एक विश्वासाच्या बाजू आहे लोकांमध्ये चर्चेचे विषय आहे की बा ऊर्जामंत्री म्हणतात की शॉर्ट सर्किटमुळे झालेलं नाही आणि यांची रिपोर्ट येते की बा शॉर्ट सर्किटमुळे ते झालेलं आहे विश्वास कोणावर ठेवणार आम्ही जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा हो आणि म्हणजे सरकार सरकारमध्ये विरोध आभास निर्माण झालेला आहे म्हणून आमची हीच मागणी आहे की यांच्यावर कठोर कठोर कारवाई व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही आहे त्याच्यामुळे आमच्यामध्ये अजूनही आम्ही असं चर्च याच्यावर जे निलंबन झालं यांच्यावर आम्ही समाधानी नाही आहोत एक काय वाटतं तुम्हाला की हे जे कारवाई करताना काही राजकारणाचा भाग आहे त्यात हो बिलकुल राजकारण झालेलं आहे याच्यामध्ये कारण की हे जे सात महिन्याच्या टेबलवर हा प्रपोजल पडला होता स उपसंचालकांची हे माझ्याकडे माहिती आहे की त्याच्यावर का बरं कारवाई झाली त्यांनी का बरं आपल्या सात महिने टेबलवर ठेवलं प्रकरण त्यांनी का बरं काय हे हा काही विषय म्हणजे त्यांनी बगीचे किंवा हे लाईट रस्त्यासाठीचा विषय नव्हता एक हाय सिक्युरिटी याच्यासाठी की बाई आग लागली तर हे यंत्र लावायचे होते त्यासाठी दीड करोडच्या प्रपोजल होता पण ते त्यांनी सात महिने आपलं टेबल ठेवून ठेवलं आणि मंजूर केलं नाही सांगितलं ता कोरोना आहे कोरोनामध्ये बाकी कामं नाही झाले का तुम्ही आमदारांना बिना व्याजी क दिलं दिलात ते पैसे कुठे मग आले मग दीड करोड फक्त तुम्ही जिल्हा रुग्णालयाला देऊ शकत नव्हते आज दहा निष्पाप बालपांचा जीव गेला आहे त्यांनी बिचारे दुनियात आले नाही तरी त्या ते त्यांनी बघितलं नाही ते आज निष्पाप बालक गेला त्यांच्या मातांना काय त्रास होतं यांना काय माहीत होणार सरकारला पण आमची हीच मागणी आहे की यांच्यावर कठोर कार्य झालं पाहिजे अगदी खरं नरेंद्र आपण बघतोय की अत्यंत कठोर कारवाईची मागणी हे सगळेच सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते करताना दिसतात आणि म्हणूनच न्यूज एटीन लोकमतचे हे सवाल आहेत की कोणते अधिकारी या सगळ्या कर्मचाऱ्यांना वाचतात